आर्थिक पाहणी अहवाल राज्यासाठी सकारात्मक आहे, कारण देशाचा आणि राज्याचा जीडीपी सारखाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आर्थिक पाहणी अहवालातून राज्याचा विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आर्थिक पाहणी अहवालात नेमकं काय आहे बघूयात. देशाचा आणि राज्याचा जीडीपी सारखाच राहण्याची शक्यता आहे 7.6% दराने अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रात 1.9% वाढ अपेक्षित आहे. राज्यातील पिकांच्या उत्पादनात 1.5% घट सुद्धा अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्र 7.6% तर सेवा क्षेत्रात 8.8% वाढ अपेक्षित आहे. राज्याच्या उत्पन्नात 10.9% वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.